गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण पुढचा भाग बघूया। पहिला प्रॉब्लेम फॅक्टराइज 2x² + 5x + 3। कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की या लास्ट टर्मचा आपण विचार करतो, बरोबर आहे। आता याच्यामध्ये इथं किती आहे, 2 आणि या 3चा मल्टिप्लाय करायचा, काय करायचा, प्रोडक्ट करायचा, म्हणजे किती झाला, 2 × 3 = 6। आता आपण कुणाचा विचार करायचा, 6चा विचार करायचा, 6चे फॅक्टर पाडायचे, म्हणजे काय येईल, 2 × 3 = 6 पॉझिटिव्ह आहे, यांची प्लस काय होईल, 5, म्हणजेच काय होईल, फॅक्टर काय पडले, 2x² + 2x + 3x + 3। यांचा काय केला आपण, ग्रुप कॉमन काय आला, 2x कॉमन निघाला, इथे काय आला, किती आला, x + 1, इथं काय निघाला, +3x + 1, म्हणजेच x + 1 and 2x + 3। अशा पद्धतीनं हा फॅक्टर पाडता येतो। विचार कशाचा करायचा, या इथल्या टर्मच्या नंबरचा, आणि याचा मल्टिप्लाय केला 2, 3 = 6, मग 6चा विचार करायचा आपण, त्याचे फॅक्टर पाडून आपण अशा पद्धतीनं फॅक्टर पाडायचे। पुढचा प्रॉब्लेम फॅक्टराइज 12y² - 7xy - 10x². आता पहिल्यांदा काय करणार आपल्याला, या 12 आणि या 10चा आपल्याला काय करणार आहे, विचार करणार आहे, मल्टिप्लाय, म्हणजेच काय आहे, 12 × 10 काय येईल, 120, बरोबर आला। मग आता आपण काय करूया, 120 फॅक्टर पाडण्यापेक्षा आपण या दोघांचा फॅक्टर पाडू, म्हणजे काय होईल, 4 × 3 = 12 × 5 × 2 = 10। आता आपल्याला 100 − 120 पाहिजे, किती पाहिजे, −120, आणि इथं −7 असला पाहिजे, बरोबर आहे का नाही। मग आता आपल्याला 120 म्हणल्यानंतर, −7 म्हणल्यानंतर काय फॅक्टर पडतील, 5 × 3 = 15 × 8, बरोबर आहे, 15 × 8 = 120, आणि यांचा मायनस केलं तर 7 येईल। आता आपल्याला सिम्बॉल द्यायचा आहे, म्हणजेच इथं मायनस असल्यामुळं त्या दोघांपैकी एक काय असेल, निगेटिव्ह असेल, बरोबर आहे। मग निगेटिव्ह एक असं घ्यायचं आपल्याला कोणताही, पण कोणता पाहिजे आपल्याला, −7, म्हणजे मोठ्याला पाहिजे आपल्याला 15, −15 + 8, म्हणजेच काय होईल, 12y² − 15xy + 8xy − 10x². समजला का नाही, या पेअर केला, हा पेअर केला। आता कॉमन आपण काढलेला आहे, कॉमन काय निघलं, तर 3 हा 3y निघेल, कॉमन काय निघेल, 3y, 3 × 4 = 12 आणि y 3 × 5 = आणि एक्स, समजला, प्लस कॉमन 2 निघेल, 2x कॉमन निघेल, उरला किती, 2 × 4 = 8y − 2 × 5 = 10 × 5x, म्हणजे कॉमन काय आला, 4y − 5x = 3y + 2x। अशा पद्धतीनं आपल्याला फॅक्टर पाडता येतील। पुढचा प्रॉब्लेम बघूया, 6x² + 5x − 6, विचार कोणाचा करायचा, 6 × 6 = 6, बरोबर आहे, ह्याचे फॅक्टर पाडूया आपण, 3 × 2 = 3, म्हणजे किती आला, 6 × 6 = 36, 6 × 6 = 36, बरोबर आहे, म्हणजेच किती याचा प्रोडक्ट किती आला पाहिजे, −36 आला पाहिजे, म्हणजे फॅक्टर काय, आणि इथं +5 आला पाहिजे, बरोबर आहे, यांची ॲडिशन किती आली पाहिजे, +5 त्या फॅक्टरची, आणि त्याचा प्रोडक्ट किती आला पाहिजे, −36 असला पाहिजे। मग काय होईल, 3 × 3 = 9 × 4, यांचे मायनस किती होते बघा, +5। आता एक सिम्बॉल द्यायचं आपल्याला, +9 × −4 = −36, यांची
माइनस केला तब काय येईल प्लस म्हणजे काय येईल मग 6x स्क्वेअर प्लस 9x मायनस 4x मायनस 6 कॉमन काय आला 3x कॉमन निघाला कॉमन काय निघाला 3x कॉमन निघाला 3 2 जा 6 2x प्लस 3 3 जा 9 मायनस 2 कॉमन निघाला x प्लस 3 आला मायनस बघा मायनस निघाला कॉमन 2x प्लस 3 हां 2 2 जा 4 2x प्लस 3 म्हणजे काय आला कॉमन 2x प्लस 3 अँड 3x मायनस 2 अशा पद्धतीने फॅक्टर पडते 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 चला या 3 चा आणि या 4 चा विचार करा 3 मल्टिप्लाय मायनस 4 किती आला मायनस 12 बरोबर आहे 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 म्हणजेच मायनस 12 काय आला पाहिजे प्रोडक्ट आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे 4 म्हणजे काय आला पाहिजे 6 2 जा 12 बरोबर आहे म्हणजेच मायनस 6 प्लस 2 असे फॅक्टर पडतील आलं की नाही समजलं मायनस 6 आणि प्लस 2 म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट मायनस 12 आला यांची सम मायनस 4 आला सिम्बॉल मोठा आहे म्हणून सिम्बॉल मोठा म्हणजे काय आला 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2x मायनस 4 यांचं काय केलं आपण ग्रुप केला 3x कॉमन निघाला x मायनस 2 बरोबर आहे प्लस कॉमन 2 निघाला x मायनस 2 बरोबर आहे x मायनस 2 अँड 3x प्लस 2 पुढचा प्रॉब्लेम बघूया 12x स्क्वेअर मायनस 23xy प्लस 10y स्क्वेअर आता 12 मल्टिप्लाय 10 चा विचार करूया आपण बरोबर आहे 12 मल्टिप्लाय 10 किती आला 120 आता याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला इथं या दोन नंबरचे आपण फॅक्टर पाडूया काय होईल 6 2 जा आणि 5 2 जा बरोबर आहे आला 6 2 जा 12 5 2 जा 10 त्यानंतर बघा इथं 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 2 6 चा आता आपल्याला 120 प्लस आला पाहिजे मायनस 23 आला पाहिजे बरोबर आहे इथं प्लस आहे प्रोडक्ट काय असला पाहिजे प्लस पण त्यांची मायनस काय असली पाहिजे 23 बरोबर आहे आता आपण यांचे फॅक्टर बघूया बरोबर आहे आता 5 2 जा 10 10 मल्टिप्लाय 12 किती होईल हे 22 बरोबर आहे 22 त्यानंतर 5 2 जा 15 मल्टिप्लाय 2 2 जा 4 4 2 जा 8 बरोबर आहे या दोघांची सम किती होईल 23 अरे जमला म्हणजे काय 15 आणि 8 15 आणि 8 काय आला 15 आणि 8 आला का नाही मग आता या दोघांचे निगेटिव्ह असले तर त्याचं मल्टिप्लाय पॉझिटिव्ह येईल यांची सम मायनस 23 येईल म्हणजेच काय होईल 12x स्क्वेअर मायनस 15xy मायनस 8xy प्लस 10y स्क्वेअर है ना कॉमन काय निघाला 3x कॉमन काय निघेल 3x बरोबर आहे 3 4 जा 12 आणि x ला x मायनस 3 5 जा x घेतला आपण y उरला मायनस 2y कॉमन काय येईल 2y बरोबर आहे तिथं 2 4 जा 8x 2 5 जा 10y म्हणजे काय आला 4x मायनस 5y 3x मायनस
टू आय असे हे फॅक्टर पडतील. एक्स मायनस वाय स्क्वेअर मायनस टेन एक्स मायनस वाय प्लस 24. आता इथं बघा, तर आपण काय करूया, एक्स मायनस वायसाठी आपण घेऊया ए, एक्स मायनस वायसाठी घेऊया आपण ए, म्हणजे काय होईल इथं ए स्क्वेअर मायनस टेन ए प्लस 24. समजली स्टेप. एक्स मायनस वायसाठी ए घेतला आपण, बरोबर आहे. आता आपण याचे फॅक्टर पाडूया, काय चे 24 चे फॅक्टर काय पडतील, 6 4 24, मायनस टेन आला पाहिजे, तर हे पटपट आलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे मायनस 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 प्लस आहे ना, म्हणजे मल्टिप्लाय 24 आला मायनस टेन आला, म्हणजे काय होईल ए स्क्वेअर मायनस 6 ए मायनस 4 ए प्लस 24. काय आला यांचा दोघांचा ग्रुप केला, ए ए मायनस 6 मायनस 4 ए मायनस 6, म्हणजे काय आला ए मायनस 6 आणि ए मायनस 4. अशा पद्धतीनं हे फॅक्टर पडले. आता ए म्हणजे काय आहे, एक्स मायनस वाय, काय करूया एक्स मायनस वाय मायनस 6 आणि एक्स मायनस वाय मायनस 4 याचे फॅक्टर पडतील. सोपं आहे ना. चला पुढचं उदाहरण बघूया. आता या 2x प्लस 3y साठी आपण 2x प्लस 3y साठी काय घेऊया, आपण कोणताही सण नंबर लिहू, कोणता अल्फाबेट लिहू शकतो, m घेऊ, चालते. म्हणजे काय होईल मग इक्वेशन, काय होईल m स्क्वेअर मायनस 5m मायनस 14. आता 14 चे फॅक्टर पण पाहिजे तुम्हाला, 7 2 जा, बरोबर आहे. आता हे मायनस आहे, इथं पण मायनस आहे, जर असा केला मायनस 7 प्लस 2 मायनस 14 आला, तर काय जास्त सांगणार नाही तुम्हाला, तुम्हाला समजलं आता, बरोबर आहे. तर काय होईल इथं मायनस एम स्क्वेअर मायनस 7m प्लस 2m मायनस 14, इथे किती आला एम एम मायनस 7 प्लस 2 एम मायनस 7, म्हणजे काय आला एम मायनस 7 एम प्लस 2 आला. आता असा, आता एमची प्राईस ठेवूया, एमची प्राईस किती आहे 2x प्लस 3y, ते ठेवलं 2x प्लस 3y मायनस 7 2x प्लस 3y प्लस 2 हे झाले त्याचे फॅक्टर. ओके, चला पुढचं उदाहरण बघूया. 4 आपण काय करूया, पहिल्यांदा एक्स मायनस 3 साठी आपण ठेवूया पी, ठेवला. म्हणजे काय होईल मग 4p² मायनस 22p मायनस 12. आता 4 मल्टिप्लाय 12 हो, आता याचे फॅक्टर काय पडतील 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. आता आपल्याला कसं पाहिजे, मायनस 48 पाहिजे आणि इथं मायनस 22 पाहिजे. मग आता 3 2 6 6 2 12 12 मल्टिप्लाय 4 जमणार नाही, बरोबर आहे. आता हां 2 2 4 4 3 12 12 2 24 मल्टिप्लाय 2, मग दोघांपैकी एक मायनस पाहिजे, सिम्बॉल कोण द्यावा लागेल आपल्याला, मायनस 24, त्यावेळेस हे असे फॅक्टर पडतील. चला मग 4p² मायनस 24p प्लस 2p मायनस 12 म्हणजे काय आला, ग्रुप केला, केला ग्रुप काय होईल इथं 4p इथे आला p मायनस 6 प्लस 2p मायनस 6 आला, म्हणजे काय आला फॅक्टर p
पी मायनस सिक्स अँड फोर पी प्लस टू. आता पीची प्राईस काय करू आपण, ठेवून देऊया. म्हणजे काय होईल फॅक्टर, एक्स मायनस थ्री मायनस सिक्स आणि फोर, फोर एक्स म्हणजे काय येईल, फोर एक्स मायनस फोर सिजा ट्वेल्व प्लस टू. काय केलं समजलं का नाही आहे, म्हणजे पी म्हणजे किती, बघा फोर मल्टीप्लाय एक्स मायनस थ्री आहे, फोर एक्स ट्वेल्व म्हणजेच काय येईल याचा, मायनस टेन येईल ना. अशा पद्धतीने हे फॅक्टर पडतील.